केलं तरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहे. म्हणजे फळं विकायला गेलं, भाज्या विकायला गेलं तर 11 वाजेपर्यंत विकावं लागतात, नंतर दंडुके पडतात. बरं, उद्धव साहेबांनी जे अवकाळीचे पैसे दिले होते ते शेतकऱ्याच्या खात्यात गेलेच नाही, अनेक शेतकरी वंचित राहिले. या अनेक वेळाचं अवकाळीचं पंचनामे सुद्धा झाले नाही. कर्जमाफी दिली 2 लाखाच्या वरची तर दिलीच नाही, पण कर्जमाफी सुद्धा थांबवली, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. यावर्षी अवकाळीमुळे झालेलं नुकसान, कोरोनामुळे झालेलं नुकसान, यावर्षीचं कर्ज अंगावर आहे. बँका कर्ज भरल्याशिवाय कर्ज देत नाही, मजुराला कुठून पैसे द्यायचे, खरीप तोंडावर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ नाही केलं. एवढंच नाही तर शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातल्या लोकांचे विजेचे कनेक्शन निर्दयतेनं कापले, कोरोनाच्या काळातलं विजेचं बिल माफ केलं नाही. आणि पवार साहेबांनी पत्र दिलं की शेतकऱ्याचं नाही तर बार मालकाचं, दारू विक्रेत्यांचं वीज बिल माफ करा. वा रे वा, खरंच जर वाटत असेल तुम्हाला तर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांना सांगा की 94 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी पैसे दिले महाराष्ट्रात, तेवढे किमान 2000 रुपये दर 4 महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यात टाका. शेतकऱ्याचं कृषी पंपाचं वीज बिल माफ करा. कोरोना काळातलं शेतकरी शेतमजुराचं घराच्या विजेचं बिल माफ करा. एवढं पत्र तरी लिहा किमान आमच्यासाठी. गडगंज संपत्ती असलेल्या दारू विक्रेत्यांच्यासाठी तुम्हाला कळवळा येतो, आणि आमच्यासाठी मात्र तुमचं हृदय पाझरत नाही. पवार साहेब, कृपा करून शेतकरी शेतमजुरासाठी मी सांगतो ते 2000 रुपये तरी टाका, आमचे कृषी पंपाचे वीज बिल माफ करा आणि घराचे कनेक्शनचे वीज बिल माफ करा. त्यासाठी कृपा करून पत्र लिहा.